डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील तुला पाहते रे ह्या मालिकेच्या 6 फेब्रुवारीच्या भागात विक्रांत ईशाला ती का झोपत नाही असं विचारतो. तेव्हा ती त्याला जेव्हा तुम्ही बाबांना लग्नासाठी समजवायला आला होता तेव्हा रात्रभर दाराबाहेर उभे होतात अशी आठवण करून देते. त्यानंतर विक्रांत आणि ईशा गच्चीवर जायला निघतात आणि त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देतात. दुसऱ्या दिवशी ते घरी जायला निघतात तेव्हा ईशा विक्रांतला माहीमकर काकांनी दिलेलं गिफ्ट देते आणि त्याच्या स्वभावाचं कौतुक करते. इकडे ईशाची आई आईसाहेबांना कॉल करून विक्रांत आणि ईशा घरी येण्यासाठी निघाल्याचं कळवते आणि ती विक्रांतचं कौतुक देखील करते. आईसाहेब लगेचच परांजपेंना कॉल लावतात आणि प्रॉपर्टीच्या फाईल्स घेऊन वकिलांसोबत घरी यायला सांगतात. परांजपे त्यांना कारण विचारतात मात्र आईसाहेब कारण सांगत नाहीत. त्यानंतर आईसाहेब घरातील सर्व सदस्यांना मेसेज करून संध्याकाळी उपस्थित राहायला सांगतात. इकडे संध्याकाळी मीटिंगसाठी जात असताना ईशा बेचैन असते. विक्रांत तिला कारण विचारतो तेव्हा ती त्याला काहीतरी वाईट घडणार आहे असं वाटत असल्याचं सांगते. ह्या मालिकेच्या आगामी भागात आईसाहेब त्यांच्या हिस्स्याची संपत्ती विक्रांतच्या नावावर करत असल्याची घोषणा करतात मात्र वकील त्यांना रोखतात आणि मृत्यूपत्राप्रमाणे ही संपत्ती विक्रांत सोडून इतर कोणाच्याही नावावर करू शकतात असं सांगतात. आईसाहेब कोणाच्या नावावर संपत्ती करणार? विक्रांतचा सरंजामींच्या संपत्तीवर डोळा आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पहा तुला पाहते रे सोमवार ते शनिवार संध्याकाळी 8:30 फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी सोबत. Download the Z5 app now.